इतिहास साहित्य व संस्कृती या विषयावर माहितीपर व्हिडिओ घेऊन येणाऱ्या जय महाराष्ट्र या मराठम्या चॅनलतर्फे स्वागत करीत आहे ऐतिहासिक चित्रांच्या आधारे इतिहास समजून सांगणारे जय महाराष्ट्र हे एकमेव मराठी चॅनल आहे आपण जर नवीन असाल तर लगेचच खाली लाल अक्षरावरील सबस्क्राईब या अक्षरावर क्लिक करावे तसेच बाजूच्या घंटेच्या चिन्हावरही क्लिक करावे धन्यवाद मित्रांनो आज आपण एका अशा व्यक्तीची दोन चित्रे पाहणार आहोत ज्या व्यक्तीने थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर असलेला रेकॉर्ड स्वतःच्या नावावर केला आहे त्या अगोदर मित्रांनो प्रथम आपण ही ऐतिहासिक चित्र कोणी शोधून काढली त्यांच्याविषयी माहिती घेऊया या तरुण इतिहास संशोधकाचे नाव आहे मनोज दाणी अहमदनगरचे मूळ नागरिक असलेले व गेल्या दहा वर्षापासून अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीत कॅलिफोर्निया येथे ते काम करीत आहेत पुण्याच पुणे एस एस सी बोर्डात ते दहावीच्या परीक्षेला प्रथम आले होते तसेच बारावी गणित या विषयात ते महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाने आले होते मित्रांनो त्यांना इतिहासाची आवड असून दोन हजार अठराच्या जुलै महिन्यात आजवर मराठी माणसांच्या चित्रांच्या इतिहासाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्राने होत असे व हा थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर असलेला रेकॉर्ड ज्या ऐतिहासिक व्यक्तीच्या चित्रांनी मोडला ते चित्र आपण पाहूया मित्रांनो मनोज दाणेसराने हे चित्र सापडलं ते आपण कोणाचे आहे ते पाहूया न्यूयॉर्कच्या मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट या संग्रहालयात मनोज दाणे सरांना लखुजीराव जाधव यांची चक्क दोन चित्रं मिळाली त्यामुळे आता मराठी माणसांच्या चित्रांच्या इतिहासाची सुरुवात ही राजमाता जिजाऊंचे तीर्थरूप लखोजीराव जाधव यांच्यापासून होते आपल्या लाडक्या लेकीच्या मुलाच्या नावावर असलेला अर्थात आपल्या नातवाच्या नावावर असलेला रेकॉर्ड हा आता आजोबांच्या नावावर झाला आहे सोळाशे बावीस साली हाशिम नावाच्या त्यावेळेच्या प्रख्यात चित्रकाराने हे चित्र काढले आहे म्हणजे आता दोन वर्षांनी ह्या चित्राला चारशे वर्ष पूर्ण होतील मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आठ वर्ष अगोदर हे चित्र काढण्यात आले आहे जहांगीर बादशाह असताना बादशाही अल्बम बनवण्याचा प्रकल्प सुरू झाला त्यात शहाजहांच्या कारकिर्दीत अजूनही काही चित्र जोडण्यात आली व शेवटी औरंगजेबाच्या कारकिर्दीत प्रकल्प पूर्ण झाला या संग्रहात अनेक चित्र आहेत सुदैवाने सतराशे एकोणचाळीस साली नादिर शहाच्या दिल्लीच्या लुटीतून हा संग्रह वाचला या चित्रावर शहाजहानने बादशा स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये फारसीमध्ये हे बघा तुम्हाला हे जे खाली दिसत आहे हे शहाजहानचे स्वतःचे हस्ताक्षर आहे आणि त्यांनी त्यामध्ये फारसी भाषेमध्ये लिहिलं आहे शबह ए जादून राय दख्खनी अमन ए हाशिम म्हणजेच जाधवराव दख्खनी यांची प्रतिमा आणि चित्रकाराचं नाव आहे हाशिमने काढलेली असा त्याचा मराठीमध्ये अर्थ आहे तसेच ह्या चित्राच्या तो अंगरखा आहे पायघोळ इथेही जादून राय असं तुम्हाला स्पष्टपणे लिहिलेलं दिसतं म्हणजे हे चित्र जादून राय या माणसाचे आहे हे आपल्याला स्पष्टपणे कळते आता जादून राय म्हणजे जाधवराव हे कसं आहे ते आपण पाहूया त्या काळातील मुघल हस्तलिखित म्हणजे जी काही त्या काळातले डॉक्युमेंट्स आहेत त्यामध्ये सिंदेखेडचे राजे ज लखोजीराव जाधव यांचा उल्लेख हा जादूराय किंवा जादून राय असाच केलेला आढळतो बादशाह नामात शाहू शाहूजी भोसला दामात ए जादून राय असा शाहजी महाराजांचा आणि लखुजी जाधव यांचा दोघांचा उल्लेख केलेला आढळतो याचाच अर्थ जादून राय म्हणजेच जाधवराव हो शिंदेखेडचे लखुजीराव जाधव आता आपण एक दुसरे चित्र पाहूया मित्रांनो अठराशे दोन साली इं, इंग्रजांनी मराठ्यांकडून दिल्ली जिंकली त्यानंतर फ्रेझर नावाच्या दोन इंग्रज भावाने स्थानिक चित्रकारांकडून जुन्या चित्रांच्या काही प्रतीक कडून घेतल्या त्यातील नादिर लुटीतून वाचलेल्या बादशाही अल्बममधील काही चित्रांच्या प्रतींचा समावेश होता त्यातील हे चित्र आहे फ्रेझरच्या संग्रहातील लखुजीराव जाधव यांचे हे चित्र हे चित्र हे मूळ मग आपण जे पाहिलं सोळाशे बावीस साली काढलेले चित्र आहे त्या चित्रावरून हे चित्राची प्रत काढली आहे आपण आता मूळ चित्र पाहूया जे ज्या चित्रावरून हे चित्राची प्रत काढण्यात आली बघा याची डिझाईन्स वगैरे आपण मी तुम्हाला चित्र सर्व समजवून सांगतो हाशिम हा खूप नावाजलेला चित्रकार होता मित्रांनो आजच्यासारखी प्रसिद्धीची कोणतीही स्थान साधनं नसताना एखादा चित्रकार त्या काळात नावाजलेला होतो म्हणजे त्याच्याकडे असलेलं कसब किती वादादित आहे हे तुम्हाला हे चित्र पाहायला कळते तसेच व्यक्तिचित्रण करणे किंवा पोर्ट्रेट करण्यामध्ये हा हाशिम हा माहीर होता त्याने दक्षिणेतील विजा विजापूरचाच्या विजा आसपासला तो कुठला तरी असला पाहिजे त्याचा नक्की तो कुठल्या स्थानात ते काही कळत नाही पण तो दक्षिणेतला आहे एवढं नक्की कळते त्याने इब्राहिम आदिल शाह मलिक अंबर वगैरे अनेक नामवंत व्यक्तींची त्यांनी चित्र काढली आहेत तर तसेच त्याची चित्रकलेतील त्याची व्यक्तिचित्रणातली हुकूमत हे आपण हे चित्र पाहिले असतात कळते आपण तर हे चित्र तुम्हाला मी नीटप्रमाणे दाखवतो मित्रांनो ह्यावरून चित्र पाहिलं असतं आपल्याला लखुजीराव जाधव हो। यांचे डोळे हे थोडेसे ब्राऊनिश असा असावेत असं दिसते म्हणजे काळे भोर डोळे नसून त्यांच्या डोळ्याचा रंग हा ब्राऊनिश असावा असं दिसते तसेच त्यांनी मिशी बघा किती छान प्रमा प्रमाणे काढल्या आणि मिशीचे केसही थोडेसे तुरळक दिसलेले आहेत या त्यांनी जे काही के के काम केलं आहे चेहऱ्यावर हे अतिशय अप्रतिम नृत्य केलं आहे त्याचं कानाचं काम बघा त्याच्या कानाच्या कामाचा खास उल्लेख त्या मेट्रोपॉलिटन म्युझियममध्ये केला आहे तर इतक्या प्र इतक्या सुंदरपणे त्यांनी काम केलं आहे आता हे चित्र ज्या ह्या मूळ चित्रावरून ज्या दोन हजार सॉरी अठराशे दोन साली जे चित्र काढण्यात आलं त्या चित्रकारांनी ह्या चित्राची जी कॉपी केली आहे कॉपी करताना सुद्धा किती नक्कल करतानाही अक्कल लागते म्हणतात ना त्यातला हा प्रकार आहे मित्रांनो हे चित्र आणि ते चित्र पाहिलं असता ह्या दोन्ही चित्रांमधील चेहऱ्यामधील फरक हा स्पष्टपणे दिसत आहे ह्या चित्रातील जे लखुजीराव जाधव आहेत हे थोडे यंग वाटत आहेत तर आणि ह्यांनी चेहऱ्याच्या बारकाव्यामध्ये अगदीच काही कमी केलं नाही आहे तसं काम त्यांनी केलं आहे शिवाय इथे मुशीही थोडी त्यांनी जाड केली आहे मित्रांनो इथे हनवटीच्या खालचा भाग बघा मानवडीच्या खालीन जो आपली चांबडी असते ती बघा या या चित्रातली बघा आणि तुम्हाला मी मूळ चित्रातली दाखवतो म्हणजे चित्र काढताना ही कॉपी करताना अक्कल लागते त्यातलं हे दिसत समोर चित्रामध्ये एवढा हा सूक्ष्म फरक आहे नाही म्हटलं तर सूक्ष्म फरक आहे पण चेहऱ्यामध्ये एवढा सूक्ष्म फरकही खूप त्याला महत्वाचा असते अशा प्रकारे त्यांनी लखुजीराव जाधवांचं हे चित्र काढलं आहे या चित्रामध्ये हे जो अंगरखा काढला आहे हा ट्रान्सपरंट नाही आहे म्हणजे हा आपल्याला सुती सुती कापडा आहे मुघल काळातले काही अंगरखे हे रेशीमी असायचे तर ते, ते ट्रान्सपरंट त्याच्यामध्ये आतील त्यांचा पायजमा वगैरे दिसतो अशा प्रकारचे कपडे असणार आणि त्यांची चित्र काढले तर त्या प्रकारचं हे नाही आहे शिवाय हे तुम्हाला ही जी काळी वस्तू दिसते कमरेला लटकवलेली ह्याला चुनारदान किंवा चुन्याची डबी असं म्हणतात ही चुन्याची डबी आहे म्हणजे लखुजीराव जाधव हे तंबाखू खात होते एवढं आपल्याला कळते यानं हे चुनारदान आहे शिवाय सोनेरी कटार आहे म्हणजे तल बोटं जी काढली आहेत त्या बोटामध्ये दोन अंगठ्या दाखवून जी बोटांची हातांच्या पंजाची जी काही के रचना केली आहे मित्रांनो ही चित्र हा बो हात पाहिला की तुम्हाला अजिंठ्यातली चित्रांची तुम्हाला आठवण होईल अजिंठ्यातल्या चित्रातला जो एक रेषेतला प्रवाह आहे इतका सुंदर प्रकारे इतकी सुंदर प्रकारे हाताची त्यांनी ठेवण केली आहे ह्या कवी जे डिझाईन आहे या डिझाईनच्या बाजूला तुम्हाला एक त्याने अरबीमध्ये फारसीमध्ये कविता लिहिलेली आहे या कवितेचा चित्राशी काही संबंध नाही आहे हे सोनेरी काम जे केले आहे बघा हे मुघलांच्या काळातील जे सोनेरी काम केले अगदी तस हे तुम्हाला दिसत आहे इथे आणि हे खाली शहाजहानचं स्वतःचं हस्ताक्षरामध्ये शहाजहानला कलेची खूप आवड होती मित्रांनो त्याला कलेविषयी एवढी आवड होती त्याला आणि चित्रकलेत त्याला गती होती त्याला चित्रातलं कळत असे शहाजहानचा एक उल्लेख आहे की माझे चित्रकार हे कसबी आहेत ते खूप चांगली चित्र काढतात पण परंतु मांजरांची जी लहान पिल्लं असतात ह्यातील जो गोडवा असतो पाहताना जो आपला दिसतो मूळ पाहताना चित्र तो गोडवा माझ्या चित्रकारांना चित्र काढ चित्र काढताना पकडता येत नाही म्हणजे त्याला कळतं आहे माझ्या चित्रकारांनी मांजराच्या पिल्लामध्ये काहीतरी कमी केलं आहे पण मुळात जी लघुचित्रशैलीची ही होती त्याच्यामधील काही जे चुका असतात त्याच्यामध्ये त्याला नाईलाज होतो त्याच्यात काही दोष असतात ह्या चित्रकारांनी जे काढलेलं आहे बॅकग्राऊंडमध्ये काम आणि हे आता मूळ फ्रेझरचे चित्र याच्यामध्ये त्यांनी बॅकग्राऊंडच्या कामामध्ये बदल केला आहे मूळ जे लखुजीराव जाधवांचं काम आहे ते त्यांनी जसंच्या तसं ठेवलं आहे पण इतर कामामध्ये त्यांनी थोडा बदल केला तेवढी तो हे घेऊ शकतो त्यांनी बाजू आजूबाजूची जी नक्षी काम असते त्याच्यामध्येही बदल केला आहे तर अशा रीतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर आजपर्यंत मराठी माणसांच्या इतिहासाची सुरुवात ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्राने होत असते हा रेकॉर्ड लखुजीराव जाधव यांच्या नावाने आता सुरू झाला आहे शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आठ वर्ष अगोदर सोळाशे बावीस साली काढलेलं पहिलं मराठी माणसाचं चित्र कोणतं असेल तिथे शिंदेखेडचे लखुजीराव जाधव राजमाता जिजाऊ यांचे तीर्थरूप यांचं आहे मित्रांनो आपणच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाल अक्षरातील सबस्क्राईब या बटनावर क्लिक करावे तसेच आपल्या मित्रांनाही ही माहिती पाठवावी धन्यवाद जय हिंद